अनंत प्यार आनंदी रहा। महाविकास आघाडीच्या सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेज शाळा क्लासेस याच्यावर लॉकडाऊनमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज राज्यव्यापी धरणं आंदोलन निषेध निवेदन देणं असा कार्यक्रम आज झाला। संपूर्ण महाराष्ट्रभर खाजगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालय तरी किमान सुरू करावी अशा प्रकारचं मागणी असणारं निवेदन आज आम्ही ॲडिशनल कलेक्टर बर्गे साहेब यांना दिलं। या खाजगी कोचिंग क्लास असोसिएशनचे परब सर आणि मुतालिक सर देसाई सर आणि बँकेचे संचालक बाबा परब, समीर सावंत, आणखी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर यांनी हे निवेदन दिलं। आणि या निवेदनामध्ये आम्ही मागणी केली आहे की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर या बंदीमुळे होतच आहे, त्याचबरोबर क्लासेस आणि की महाविद्यालय खाजगी महाविद्यालय यांचं आर्थिक नुकसानही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। लाखो शिक्षक या क्लासेस आणि महाविद्यालयावर अवलंबून आहेत आणि अशा स्थितीमध्ये 18 वर्षांच्या वरील विद्यार्थ्यांना करोनाचा दुसरा डोस सुद्धा आता देण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे काळजी घेऊन हे क्लासेस ही महाविद्यालय परत सुरू केली पाहिजे। अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये एक चुकीचा पायंडा चुकीचा मेसेज हा जातो आहे की वेळेवर परीक्षा होत नाही, परीक्षा न देता पास होता येतं। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारची मागणी केलेली आहे की क्लासेस महाविद्यालय पुन्हा सुरू करावी, विद्यार्थ्यांना पुरेशी काळजी घेऊन या क्लासेसला आणि महाविद्यालयांना अटेंड करायला परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे केली आणि त्याला महाराष्ट्रभर अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा आम्ही या प्रकारची मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर सरकार या विषयामध्ये योग्य तो निर्णय घेऊन क्लासेस आणि महाविद्यालय सुरू करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त या निमित्ताने करतो। एकंदरीत या क्लासेसचे लोक जर समजा आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आंदोलनाच्या सुद्धा पवित्रात जाऊ असे त्यांचं म्हणणं आहे, नेमकं काय सांगाल यावर? नक्कीच आहे की हा विषय लॉकडाऊनच्या कालखंडातली अत्यंत पॉझिटिव्ह अशी मागणी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आहे। सहजपणे आपण अभ्यास केला तर कदाचित वाटतं विद्यार्थ्यांची सवयच मोडेल की काय शाळेत जाण्याची महाविद्यालयात जाण्याची अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि सगळ्याच ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ऑनलाईन कल सगळ्याच ठिकाणी होऊ शकत नाही आणि अशा पार्श्वभूमीवर फिजिकली ॲक्च्युअल क्लासेस सुरू होण्याची आवश्यकता आहे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर दर्जासुद्धा त्यानिमित्ताने खालवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी सगळ्यांनी मिळून मागणी केली आणि जी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मागणी की आमचं कॉलेज सुरू करा, आमचे क्लासेस सुरू करा, आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला कोविडमध्ये पास झालेले विद्यार्थी असं शिक्का आम्हाला नको आहे, आम्हाला खऱ्या अर्थाने अभ्यास करून मेहनत करून आम्ही शिकलो आहोत, आम्हाला सर्टिफिकेट मिळाले, आम्ही पास झालो, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचाच भाग म्हणून आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की शाळा कॉलेजेस सुरू करा, क्लासेस सुरू करा, खाजगी क्लासेस सुरू करा, इतर सगळे आस्थापनं सुरू आहेत, इतर आस्थापनं काळजी घेऊन सुरू असताना मग क्लासेस आणि महाविद्यालयांमध्ये साठी हा नियम का लावता? तिथे ज्यांनी लस घेतली आहे, सेकंड डोस घेतला आहे, 50% उपस्थितीची मागणी घे करा, अट घाला, पण हे सुरू करा, अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रभर केली आहे, त्याचंच एक निवेदन आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे। नमस्कार, भाजपा प्रणित कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने माननीय व्यासपीठ आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी प्राध्यापक राजाराम परब स्वागत करतो। माझ्यासोबत इथं कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे विभागीय अध्यक्ष प्राध्यापक महेश देसाई सर आहेत आणि कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय श्री विवेक मुतालिक सर आहेत। तर आम्ही आमच्या कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र कोकण विभाग भाजपा प्रणित कोचिंग क्लास असोसिएशनच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत करतो। कोचिंग महाराष्ट्र म्हणजे भाजपा प्रणित कोचिंग क्लास असोसिएशन ही महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातील एकमेव कोचिंग क्लास असोसिएशन आहे की जी
खरोखरच व्यावसायिक कोचिंग क्लास घेणारे आहेत किंवा कोचिंग क्लासेसशी निगडीत सर्वसामान्य माणसं आहेत, शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी आहेत, त्यांचा आवाज आमच्या कोचिंग क्लास असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर माणकीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ राबवित असते. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जसं निर्देशन दिलेले आहेत त्याप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट चालू आहे आणि डेल्टानंतर आता ओमायक्रॉनच्या केसेससुद्धा भारताभरात वाढत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याला किंवा प्रत्येक राज्य सरकारला केंद्र सरकारने ठरवण्याचे अधिकार दिलेले असताना महाराष्ट्र राज्य सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सध्याचं जे महाराष्ट्र राज्य सरकार चालू आहे त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता, मुलांच्या शैक्षणिक नुकसानाचा कोणताही विचार न करता काही रफ निकषांवर, काही मोगम निकषांवर सरसकट संपूर्ण शाळा, सरकारी शाळा असतील, खाजगी शाळा असतील, सर्व महाविद्यालये, कोचिंग क्लासेस असतील, ह्या सर्व बंद करण्याचा निर्णय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद कराव्यात असा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या काही प्रवेश परीक्षा असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील त्या वारंवार, म्हणजे आता तिसऱ्या लाटेमध्येच नाही तर मागची जवळपास 2.5 वर्ष आपण पाहतोय या सरकारच्या म्हणजे कारकिर्दीमध्ये सातत्याने या सगळ्या परीक्षा पुढे जात आहेत, तर त्याच्या विरोधात याचा निषेध म्हणून हे जे क्लासेस तिसऱ्या लाटेमध्ये बंद करण्यात आलेले आहेत, कोचिंग क्लासेस ओनर्सचा किंवा शिक्षकांचा कोणताही विचार न करता त्याच्या विरोधात आज आम्ही भाजपा प्रणित कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करीत आहोत आणि आमचे स्थानिक पदाधिकारी त्या त्या जिल्ह्यातले प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी या सर्वांना स्वतः प्रत्यक्ष भेटून निवेदन लिखित स्वरूपात निवेदन देणार आहेत. आमच्या कोचिंग क्लास असोसिएशनचं तर निवेदन आहेच पण त्याचसोबत तिथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीचं कार्यकारिणीचं देखील त्याच्यामध्ये निवेदन आहे आणि अशाच प्रकारचं निवेदन आम्ही आज आपल्या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी माननीय श्री बर्गे साहेब यांना, आमच्या भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष अतुलजी काळशेकर यांच्या नेतृत्वाखाली, जे सध्या विद्यमान जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली, वालावलकर मॅडम ज्या पंचायत समिती सदस्य आहेत स्थानिक गोरसच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या कार्यकारिणी जी आहे भाजप प्रणित कोचिंग क्लास असोसिएशन, देसाई सर, मी प्राध्यापक राजाराम परब आणि मुतारिक सर, आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन बर्गे सरांना सुपूर्त केलेलं आहे आणि त्यांना आमची कळकळीची विनंती आम्ही सांगितलेली आहे की राज्य शासनापर्यंत ह्या गोष्टी सर आपण पोहोचवण्यासाठी मदत करावी, कारण शाळा क्लासेस बंद असल्याने होणारं जे नुकसान आहे ते आज कदाचित आपल्या सर्वसामान्य लोकांना कळत नसेल किंवा काही एक वर्ग असेल विद्यार्थ्यांचा 40-50% किंवा त्याच्याही पेक्षा खूप कमी असेल की जो आज शाळा नको किंवा परीक्षा नको म्हणतोय, पण बहुतांशी वर्ग असा आहे की ज्याच्या शिक्षणावर अतिशय गंभीर असा परिणाम झालेला आहे मागची 2 वर्ष आणि जर हेच पुढे चालू राहिलं तर आपण या पिढीचा भविष्यकाळच कापून काढतोय की काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तर आपण गजा आणतो आहोतच, पण कोचिंग क्लासेस स्थानिक म्हणजे ज्या प्रायव्हेट शाळा आहेत किंवा महाविद्यालय आहेत त्याच्याशी निगडीत जो शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहे किंवा इतर व्यावसायिक छोटे छोटे व्यावसायिक आहेत की जसे वाहतूकदार असतील, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे जे वाहतूक कर्मचारी असतील किंवा सफाई कर्मचारी असतील, टिफिन देणारे असतील, या सगळ्यांचा सर्वसमावेशक कोणताही विचार या महाविकास आघाडीच्या सरकारकडनं आपल्याला केला गेलेला दिसत नाही. कारण कोचिंग क्लास असोसिएशनचं म्हणणं स्पष्ट आहे की प्रत्येक क्षेत्र आज चालू आहे कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स फॉलो करून, आज स्पोर्ट चालू आहे, सर्व गव्हर्नमेंटची कार्यालये चालू आहेत
आणि सर्वसाधारण बैठका होत आहेत, निवडणुका नगर पंचायतीचा हल्ली झाल्यानं निवडणुकांचे रिझल्ट, त्यानंतर आपण जल्लोष करताना लोकांना पाहिलं, मंगल कार्यालय चालू आहेत, तर तसंच कोरोनाचे प्रोटोकॉल फॉलो करून कोरोनाची जी नियमावली सरकारने जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने, ती फॉलो करून आम्ही कोचिंग क्लास सुद्धा चालू ठेवू शकतो आणि ते व्यवस्थित विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची काळजी घेऊन चालवू शकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, कोचिंग क्लासेसवाल्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही. हे जे शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर संघटना किंवा इतर छोटे मोठे व्यावसायिक आहे, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागेल, याच्यासाठी आम्ही शासनाला कळकळीची विनंती या पूर्ण राज्यव्यापी आंदोलनातनं करत आहोत आणि याची शासन दखल घेईल अशी आमची म्हणजे अशी आमची इच्छा आहे की शासनाने याची दखल घ्यावी. अन्यथा कोचिंग क्लास असोसिएशन, भाजपप्रणित कोचिंग क्लास असोसिएशनने स्पष्ट ठराव केलेला आहे की जसा इंग्रजी माध्यमाच्या शाळा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जात कोरोनाचे सर्व नियमावलीचं पालन करून कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करता त्यांनी जशा इंग्रजी माध्यमाच्या शाळा जवळजवळ 18,000 शाळा चालू करण्याचा जसा निर्णय घेतला तसाच नावेला जास्तव आम्हाला देखील कोरोनाचे सगळे नियमावली पाळून आमचे कोचिंग क्लासेस चालू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. तर ही गोष्ट या गोष्टीची नोंद कृपया सर्व प्रशासकीय विभागाने आणि राज्य सरकारने घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो आणि आपणाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.